नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपलं वादन आहे मुंबईला, तर आम्ही निघालो आहे. आता आपलं सामान वगैरे कालच सोडून आले पोरं, आता निघालो आम्ही मुंबईला जायला. स्टेशनला वगैरे सगळे भेटणार आहेत, तर निघतो आता स्टेशनला. स्टेशनला पोचलोय आपण आणि आता मित्रांना भेटतो. बघू कोण कोण आलंय. तर आपली पब्लिक इकडे उभी आहेत, सगळे जमलेले आहेत. गुड मॉर्निंग ब्रदर. लिशू भाऊ आपला सगळे येऊन थांबले तिथे. आज मुंबईला आपले थाप प्लेयर लेट येणार होते, पण काम कॅन्सल झालं त्यांचं. नेहमी लेट येणारी पोरं आपली. कुठे होतास तू? तू कुठे होता? बस आलो. तर प्रथम एकदा तिकीट वगैरे काढतोय. आणि भावांनो, प्रवास करताना नेहमी तिकीट काढत जा, सेफ प्रवास करत जा. तिकीट वगैरे आपण काढून निघालोय. आता आपली ट्रेन लागलेली आहे 5 नंबरला. पब्लिक सगळी आपली आहे खाली. पब्लिक ट्रेन मध्ये बसून आता निघालोय वंदी वे. गणपती बाप्पा मूर्ती. आता भेटूया चिंचपोकळी स्टेशनला. सगळी पोरं तिकडे बसते, तू इकडे आला बसे ना. विंडो सीट पाहिजे तुला. पब्लिक, आपल्या भावाला काल पोलिसांनी पकडलेलं सामान आपण सोडवलं घेतो. आणि आपल्या भावाने मुंबईला रिक्षा नेलेली, तर त्याच्याबद्दल दोन शब्द ऐकूया. मला काल दोन जागी पकडलं होतं. एक हेमंत मुले BKC रोडला, तो बोलतो टॉप टॉपवर टाकायला. मी गेलो टॉपवर टाकायला, मी पुरं पकडलं. मला पैसे वगैरे काही नाहीये, पण त्यांनी टाइम वरती काढून दिले मला पैसे. आपल्या भावाला 1000 रुपयाचा फटका पडलेला आहे आणि आता तो कालपासून टेन्शन मध्ये आहे. टेन्शन मध्ये मला वाजवायची पण इच्छा होते. बघूया आता तिथं पोहोचल्या. आणि आपले आर्टिस्ट आलेले आहेत धीरदाशी. दोन शब्द बोलूया आपण. आज ग्रुपमध्ये खूप मजा येणार आहे, खूप दिवसांनी वाजवणार आहे आम्ही. आणि खूप लेट पण झालं आम्हाला. खूपच लेट झाले, 12 आपल्याला पोहोचायचं होतं इथे. आणि आपले बेस्ट प्लेयर मोबाईल मध्ये बिझी आहेत. आपली 200 रुपये भावाकडून तिथे पकडलं. माझा चेहरा आपल्या बघण्यासारखा झालेला. स्टेशनमध्ये आणि भूषण अजून 200 रुपये द्यायचे. तर आता आपण भायखळा स्टेशनला उतरलोय. फास्ट ट्रेन पकडलेली आपल्याला जायचं चिंचपोकळीला. तर लेट झालेला म्हणून आम्ही फास्ट ट्रेन पकडून भायखळ्याला आलोय. आणि आता चिंचपोकळीची ट्रेन पकडतो आणि आपल्या स्पॉटवर जातो. तर पब्लिक, फायनली आपण चिंचपोकळी स्टेशनला पोहोचलोय. आता आपल्याला इथून जायचंय ब्रिज चढून. आपला चिंतामणी चिंचपोकळीचा राजा. स्टेशनच्या बाहेर आपण लेट मारलेला आहे. ह्या ब्रिज खाली उतरायचा आहे. आपलं मंडळ खालीच आहे. ही चिंचपोकळीचा राजा तिकडे. आणि पब्लिक, आपण नवीन टी शर्ट केली त्या वर्षी, तर आपला नवीन टी शर्ट कसं वाटतो कमेंटमध्ये सांगा लवकर. तर सामान वगैरे आपला सगळा बाहेर नेलाय आणि आता जाऊन डायरेक्ट वाजवायला सुरुवात करणार. खूप लेट झालं आपल्याला. मंडळातून गणपती मूर्ती बाहेर आणली आपली. आपल्याला मागच्या वर्षी आपण मंडळापासून सुरुवात केलेली, पण आता थोडा लेट झालाय. मूर्ती बाहेर आलेली आहे
आणि आता डायरेक्ट वादनाला सुरुवात करतो. तर हे मंडळ आहे शिवशक्ती गणेश उत्सव मंडळ आणि आपली मूर्ती बाहेर काढलेली आहे. खूप लेट झाला आपल्याला, आता वाजवायला सुरुवात करतो.
मित्रांनो हा बघा डिलाईट रोडचा राजा आपला बाप्पा, आणि बाजूला अजून दोन बाप्पा आले आहेत, त्यासाठी जरा आपला स्टॉप ब्रेक घेतला आहे बँजूचा आपण, लवकरच चालू करूयात परत. आणि आता लालबागचा राजा येत आहे, थोड्याच वेळात लालबागचा राजा आपल्या बाजूने जाणार आहे. पब्लिक क्राऊड बघू शकता तुम्ही, महाराष्ट्राची आन पान शान, साक्षात लालबागच्या राजाचे दर्शन झालेले आहे आपल्याला. आणि प्लीज कमेंटमध्ये लालबागच्या राजाचा विजय असो सर्वांनी कमेंट करा पटापट. आजच्या शोची आपली टीम, खूप मजा आली वाजवायला. पब्लिक आपला शो संपलेला आहे आणि खूप भूक लागली, आता आलोय काहीतरी खातो. भाऊ बोलतो आपला मॅकडोनल्ड्समध्येच खायचं, बर्गरची ऑर्डर देतोय भाऊ आपला. जितू जितू काय खाणार आहे तू, काय खाणार आहे? बर्गर आणि कोक सांगितलं. बर्गर आणि कोक. सामान वगैरे पॅक करतो, आता निघतो इथून. खूप थकलोय, पोरं आपली बसलेत सगळी थकून. तर पब्लिक सामान वगैरे टेम्पो मध्ये भरलाय, आता आम्ही निघालोय चालत. चिंचपोकळी स्टेशनला चाललोय आणि खूप थकलोय, पाय वगैरे खूप दुखतोय. बट आता बरे आहे ना आपल्याला, कारण टेम्पो मध्ये सामान सगळं आपण फुल भरून ठेवलंय. आता स्टेशनला पोहोचतो. शू काय आला असं चालतोय, थकला का? गाडी पण नाही करत, काय आता ट्रेनला जायचं. ट्रेनला जायला लागेल भावा, एवढे झालं कसे जातील आपले टेम्पो मध्ये. तू बोलला असतं तर फोर व्हीलर आणली असतं आपल्याला. तर मंडळी आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.